आदित्य ठाकरे यांनी परदेश दौऱ्यासंदर्भात जे आरोप केलेत त्यावर आशिष शेलार यांनी पलटवार केलाय. बाप आजारी असताना परदेशात मजा मारणाऱ्यानं बोलू नये अशी थेट टीका आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर केली. अध्यक्ष महोदय जे आता ट्रायब्युनलच्या भूमिकेत आहेत त्यांचा एक दौरा निघत होता. त्यांचा दौरा देखील घानाला कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्स ह्या ठिकाणी जाणार होते. आणि नक्की प्रश्न हाच आम्ही सर्वांनी विचारला. मग मी असेल, संजय राऊत साहेब असतील, अनिल परब साहेब असतील, सुभाष देसाई साहेब असतील, आम्ही सगळ्यांनीच विचारलं की हा जोक नाहीये का, हा विनोद नाहीये का की तुम्ही सांगते की आम्ही पार्लमेंटरी कॉन्फरन्सला जाऊन बोलणार आहोत आणि इथे जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे त्याची हत्या तुम्ही करत आहात. म्हणजे पेशंट टेबलवर आहे आणि तुम्ही चाललं तिथे कॉन्फरन्स करायला. स्वतःचा गृहपाठ तर केलाच नाही, पण ज्यांना पाठ करायला दिला त्यांनी योग्य सल्ला न दिल्यामुळे जी अडचण झाली ती आदित्यची तुमची झाली आहे. जपानच्या सरकारने म्हणजे जपानच्या स्वखर्चाने महाराष्ट्राच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना 6 दिवसाच्या दौऱ्यावर बोलवलं, याचा अर्थ महाराष्ट्र सरकारचा एकही रुपया न खर्चवता देवेंद्रजींनी दौरा केलाच, पण तो यशस्वी केला.